राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या बोलत आहेत. राज्य खासदार बोलले त्या व्यासपीठात मी ससाई होतो. यांनी गजगजली आणि सगळे असताना त्यांनी जो काही उल्लेख केला तो काही माझ्याबद्दल केला नाही, पण गजगजींच्याबद्दलचा केला. या राज्यपालांचं वैशिष्ट्य हे आहे, गेले काही वर्ष आल्यापासून आपण बघतो की अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. चुकीची विधानं करणं, समाजामध्ये गैरसमज वाढेल तसायची खबरदारी घेणं, असंच त्यांचं विषयन आहे का काय ही शंका येते. कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख, शिव छत्रपतींच्याबद्दलचा कालचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या पदावर जबाबदारीनं भूमिका घ्यायची असते याचं यत्किंचित स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. याचं आम्ही जास्त बोलत नाही, त्याचं कारण राज्यपाल ही एक इन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची, म्हणूनच त्याच्यावर यापूर्वी जास्त कुणी बोललं नाही. पण शिवछत्रपतींच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख हा पाहिल्याच्या नंतर आता त्यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत. काल त्यांचं सेशन चालत शिवाजी महाराजांच्याबद्दलचं कौतुक करणार, पण हे सगळे नंतर सगळ्याकडच्या महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणच्या प्रतिक्रिया पाहिल्याच्या नंतर सुचलेलं उशिराचं शांत पण आहे. आणि म्हणून मला स्वतःच असं वाटतं की याचा निकाल हा माननीय राष्ट्रपतींनी, माननीय प्रधानमंत्र्यांनीच घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तीच्याकडं अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देणं हे योग्य नाही. बाबासाहेब, आपण ज्या कार्यक्रमात होता आणि ज्याप्रमाणे त्यांनी भाष्य केलं आहे त्यावेळेस आपण निषेध करायला हवा होता असं उदयनराजे भोसले म्हणतात. मी जर असतो तर मी ती पदवीच घेतली नसती. पदवी सगळं संपलं, हे सगळा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतरची शेवटी बोलायला लागली, त्यामुळे पदवी घ्यायची नाही घ्यायचं हा तुम्ही ओळखी असता, त्यामुळे तुम्ही घेतली नसती हा भाग सोडून द्या. पण त्यावेळेला त्यांचं जे काही भाषण झालं तेही कुणी आम्ही कुणाचं कानावर पडेल असं झालेलं नव्हतं, कारण सगळं होऊन गेला कार्यक्रम. सर, कर्नाटकचे जे मुख्यमंत्री त्यांनी पहिला जत तालुक्यावर आपला दावा केला आणि आता ते थेट अक्कलकोट पर्यंत पोहोचले, ही वारंवार विधानं येत आहेत 2 दिवस झाले. असं जी काही विधानं त्यांनी केली, आता त्यांनी मागणी केली आहे, त्यांनी क्लेम केलेला काही गावांच्या, आता हा क्लेम आम्ही करतो गेल्या अनेक वर्षापासून. आम्ही बेळगाव मागतो, आम्ही कारवार मागतो, आम्ही निफाणी मागतो. त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या यापूर्वी, अनेक वेळेच्या जिंकल्या, त्यामुळे बेळगाव, कारवार, निफाणी, वालती, समजलखोर या सगळ्यासह जी महाराष्ट्राची मागणी आहे त्याच्यात सातत्य. आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही गावं आम्हाला हवी आहेत, प्रश्न त्या गावांच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण बेळगाव, कारवार, निफाणी आणि हा सगळा परिसर ते जर सोडणार असतील तर काय त्यांना देता येईल याची चर्चा होऊ शकते. पण काही न करता कशाची ते मागणी करणं हे काही शांत करण्याचं लक्षण नाही, त्याला आमचा कुणाचा पाठिंबा नाही. असं आहे की आता तिथं राज्य भाजपचं, इथं भाजपच्या पाठिंब्याचं राज्य आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की एक प्रकारचं यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काही वागण्या करा, कशाही वागा, कशाही पद्धतीची भूमिका तिसऱ्या मनाची भाषिकांच्याबद्दल घ्या, हे सगळं जे घडतं आहे त्याला जसे ते जबाबदार आहे तसं या देशातल्या सत्तेवर असलेल्या
भाजपला सुद्धा जबाबदारी चालता येणार नाही एवढंच मी सांगू शकतो. दोन महिने हे सरकार कोसळेल अशी चर्चा केली जाते आणि मुख्यमंत्री वारंवार वेगवेगळ्या बैठका घेऊन प्रेम दर्शन करतात. तुम्हाला कशामध्ये बघताय आणि या सरकारची स्थिरतेबद्दल? मी काही ज्योतिष नाही आहे, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही कधी नाही आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही. त्यामुळे मी जवळ सुद्धा हात दाखवायला कुठे जात नसतो. त्याचा आपण हल्ली नवीन गोष्टी पाहायला लागलो की जे महाराष्ट्रात कधी नव्हतं. पण ठीक आहे, म्हणजे आसाममध्ये काय घडलं ते सगळ्या देशाला माहिती. आता पुन्हा आसामची चीज होणार आहे तेही आम्ही वर्षांसकरच वाचलं आणि त्याच्याशी सुसंगत की कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं किंवा त्यानंतर आणखीन कुठे शिंदाला कुणाचे हात दाखवणं या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांना नवीन आहेत. या जो महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून विज्ञानाचा पुरस्कार करणार म्हणून त्या राज्याचा जो लौकिक आहे त्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी नवीन आज पाहायला मिळत आहेत. पण माझी खात्री आहे की सुविध फिरी या सगळ्या गोष्टीचा स्वीकार योग्य वेळी करत नाहीत हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. भाष्य करताय याच्यावर आपण ठीक आहे भविष्य वगैरे हा विषय वेगळा, पण राजकीय अस्थिरता आहे का नाही त्याच्या स्वरूपातले मध्यावधीचे संकेत वाटतात का? कारण की यापूर्वी आपण वेगवेगळ्या सरकारच्या बाबतीत ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस बोर्ड भाष्य केलं होतं. आत्ताची राजकीय परिस्थिती मध्यावस्थेचं भाष्य मी कधी केले आपल्या काही केलं असेल मी केलेलं नाही. त्यामुळे मी एकदम मध्यावर्षी होईल त्या काय होईल ही काही सांगण्याची स्थितीच नाही. सर, गुजरातच्या निवडणूक आहे, आपण पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, बाजूला मतदान होत असताना आपण कधी सुट्ट्या दिल्या होत्या? महाराष्ट्रात ही पहिल्यांदा प्रकार आली की आता बाजूच्या राज्यात मतदान असलं की सुट्टी महाराष्ट्र. हे कसं आहे की सिनियरच्या राज्याच्या गावांना दुसऱ्या राज्यात निवडणुकीमधून सुट्ट्या द्यायचा प्रकार हा यापूर्वीचा गेला 50-55 वर्षात मी ऐकलेली नाही. पण याचा असा एकच असं दिसतंय की गुजरातमधली स्थिती ही कदाचित त्यांना चिंताजनक वाटते का काय याची शंका येणारी स्थिती आहे. सर, पुरोगामी महाराष्ट्र आहे, आता देवदर्शन पुन्हा महाराष्ट्रात वाढत लागले आहेत, इकडे मुख्यमंत्री हात दाखवतात आणि आता पुन्हा कामाख्या देवीचं आसाममध्ये गुवाहाटीला दर्शन व्हायला जात आहे. सरकारमध्ये फक्त देवदर्शन सुरू आहे असं वाटतं? नाही, मी आत्ताच सांगितलं की आसामची पहिली विजिट आणि आता होऊ घातलेली काही 47 ही विजिट आणि आपला नित्याचा कार्यक्रम सगळ्यांनी बंद करून शिर्डीची भेट तिथून शिंगाची भेट आणि त्या ठिकाणी कुणाला हात दाखवला असं म्हणतात तिथून पूर्ण व्हायची माझ्याकडनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एक आत्मविश्वासाला धक्का बसतो त्यावेळेला अशा गोष्टीचे कर लोक जातात. तशी स्थिती आहे का काय याची शंका मला वाटायला लागली. शेतकऱ्यांनी पॉईंट असा आहे की आज राज्यामध्ये शेतकरी इतका अस्वस्थ आहे, इतका संकटात आहे आणि अशा वेळेला राज्य सरकारची जबाबदारी त्याच्या पाठीशी उभं राहण्याची होती. पण त्यासंबंधीची ठोस पावलं टाकलेली नाही. आज काहीतरी 2 जिल्ह्याच्यासाठी काही कार्यक्रम त्यांनी जाहीर केला त्याची प्रतिक्रिया अन्य जिल्ह्यामध्ये काय हे आपण पाहिलेली आहे. सवन शेती अर्थव्यवस्था संकटात यावली ही स्थिती असताना त्या सगळ्या गोष्टीच्याकडे गांभीर्यानं राज्य शासनानं बघायची गरज आहे. ते बघितलं जात नाही ही दुःखद बाब आहे. सर, उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे वंचित बहुजन आघाडी आहे, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असंही त्यांचं काय या दोघांचं काय बोलणं झालं याची माहिती माझ्याकडे नाहीये. ती ज्यावेळी मला उद्धव ठाकरेंच्याकडून समजेल त्यावेळी मी भाषा करेन. सर,
गुन्हे झाले, थेट विनय भंगाचा गुन्हा आपल्या एका आमदारावर झाला, त्याआधी पण त्यांना एका चित्रपटावर गुन्हे झाले, कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असे गुन्हे होत आहेत का? असे जो स्वभावी असा लोकप्रतिनिधी आहे त्याच्या कामाला अडथळा करणं, त्याला नावलज करणं, सत्तेचा गैरवापर करून त्याच्या अशा प्रकारचे गुन्हे हे नोंदवून त्याला कुठेतरी त्याच्या कामापासून खचित करणं हे सगळे प्रयत्न आहेत. पण माझी खूप खात्री आहे की या सगळ्यांच्यावर जितेंद्रावर कधी वही पडणार नाहीत किंवा जर आपला विचाराचा लढा आहे त्याच्यात तरतूद करणार नाही. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की सेशन सारखे निवडणूक आयोगाचे आयुक्त पाहिजे, कारण ज्या पद्धतीने दबावामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगासारखी संस्था काम करते, तुमचं याबाबत वक्तव्य काय? कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोग दबावात आहे अशी चर्चा आहे. नाही, काल जी कोर्टानी सुप्रीम कोर्टाची जी परिस्थिती आहे ही अतिशय स्वच्छ भूमिका सांगते. म्हणजे या सगळ्या नियुक्त्याच्यामध्ये कोर्टाला सुद्धा सांगायची वेळ आली. कोर्टाने स्वच्छ सांगितलं की ही ही माहिती तुम्ही आम्हाला सादर करा, त्याची तुम्हाला चिंता का वाटते? हे आत्तापर्यंत सुप्रीम कोर्ट इतकं स्वच्छ आणि स्वस्थ बोलत नव्हतं, पण आज ते बोलायला लागलं असं दिसतंय. त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की एकंदर सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला जातो. आदित्य ठाकरे जो है बिहार जाते हैं, तेजस्वी यादव से मिलते हैं, इसके अलावा अखिलेश यादव से भी मिलने वाले हैं, तो क्या मोदी को घेरने के लिए ये जो है महागठबंधन की शुरुआत यहाँ से महाराष्ट्र से हो रही है? मुझे मालूम नहीं, वो गए थे इसका ही मुझे मालूम है. और गए अच्छी बात हो गई क्योंकि शिवसेना की लीडरशिप महाराष्ट्र के बाहर के लोगों के साथ जो एक अच्छे रिश्ते रखने की आवश्यकता है इसमें ध्यान दे रही है. ये मेरे लिए पॉजिटिव एफर्ट. सर महाराष्ट्र सहभागी होणार होता परंतु प्रकृतीच्या कारणास्तव जाऊ शकला नाही. पुढच्या टप्प्यामध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे, तुम्ही जाणार आहात का? नाही, जाणार नाही. बाकीचे जो गेलेच माझ्या पक्षाचे इथे काही कार्यक्रम आहेत त्याचा निकाल आम्ही आज घेतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत, कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग असताना पुन्हा एकदा प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले, आपण याचा आढावा घेत जगा आणि राष्ट्रवादीची काय भूमिका? मी काही घेतलं नाही, ते आमच्या राज्याच्या लोकांना विचारलं. जो कर्नाटका के मुख्यमंत्री ने बयान दिया है, सांगली अक्कलकोट और सोलापुर के जो गांव है उसके ऊपर अपना क्लेम जताया है, सर उस पर क्या है? मैं ये साफ बात करता ही कि कुछ एरिया के बारे में उन्होंने मांग की है, ये रिस्पॉन्सिबल डिमांड नहीं है. फिर भी उन्होंने कुछ डिमांड की है. मेरा सुझाव ये है कि उन्होंने जो गाँव मांगे है इस बारे में मैं कुछ बता नहीं सकता क्योंकि वहाँ के लोगों की भावना क्या है वो ध्यान में लेनी पड़ेगी. मगर मुझे एक बात पक्की मालूम है कि बेलगाम, कारवार, निफाणी, रिजल्ट ये सब एरिया के बारे में कई बार इलेक्शन के रिजल्ट फ्लो महाराष्ट्र आए हैं. कई बार लोगों ने अपनी भावना सभी के सामने की है. इन लोगों को महाराष्ट्र में शामिल करने के लिए कुछ प्रस्ताव रहते हैं तो बाकी बातचीत हो सकती है. सर महागाईचं इन्फ्लेशन देशांतर्गत एक मुद्दा आहे. तुम्ही डिटेल्सची माहिती घ्या. सर टुडे द सुप्रीम कोर्ट सेड बेसिकली ऑब्झर्व दॅट द फाईल अबाउट अपॉइंटमेंट ऑफ अरुण गोयल एज एसी हॅज बीन क्लिअर्ड एट अ लाइटनिंग स्पीड. आय नीड युअर रिएक्शन ऑन दिस. सर त्यांनी असं म्हणलं व्हीआरएस झाली 18 आणि 19 लगेच त्यांची अपॉइंटमेंट झाली, इतक्या फास्ट फाईलची मुव्हमेंट झाली. 18-19 म्हणजे अपॉइंटमेंट झाली, व्हीआरएस घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट. सीजी वासे ये कोर्स ये इंडिकेट किया है कि यहाँ जो गवर्नमेंट की अथॉरिटी इसका मिसयूज है क्योंकि पर्सन इज सपोज टू रिटायर ऑन 40 करेंसी
उनको एक्सटेंशन देना या उसी दिन उनसे अपॉइंटमेंट करना, ये बातें कभी होती नहीं थी, ये बातें हो रही है। ये नॉर्मल डिसीजन लेने की जो सिस्टम है इसके खिलाफ। गवर्नमेंट ने जो बयान दिया था उसके ऊपर से विवाद खड़ा हुआ, हम हिंदी में जानना चाहेंगे सर आपसे कि अब उदयन राजे भोसले भी कह रहे हैं कि उन्हें वापस बुलाया जाए और कई सारे स्तर पर ये मांग। उदयन राजे क्या बोल रहे हैं मुझे मालूम है, अब उनको उनके बारे में मुझे रिएक्शन देने की आवश्यकता नहीं। अब मेरी खुद से हो तो कुछ माफी नहीं मांगी, इसको लेकर लोगों में बहुत रोष है। सच्ची एक ऐसा बैठे हुए आदमी जब करता है तो इसकी रिएक्शन होगी होगी, और ये पहले बार होता था तो शायद लोग भूलते थे। मैं इससे पहले एक बार महात्मा ज्योतिबा फुले या सावित्रीबा फुले इनके बारे में ऐसा कुछ बयान उन्होंने दिया था, इस तरह की गलत बयान देने की उनका आदत है, ऐसी बात लोगों को सामने आ रही है और इसीलिए ये सब रिएक्शन आ रही है। सर वो उस बयान का जो है देवेंद्र फडणवीस ने भी जो है समर्थन किया था, उन्होंने विरोध नहीं किया था, इसको आप किस तरह से देखते हैं? मेरी राय क्या है मैंने बताई, जब किसी के बताने की आवश्यकता नहीं। ये इरिस्पॉन्सिबल सिस्टम से गवर्नेंस की जो इंस्टीट्यूशन है इसकी लेजिस्ट करने का ये सिस्टम है। सर प्रकाश अम्बेडकर क्या महाविकास आघाड़ी गठबंधन में शामिल हो, इस पर आपकी क्या भूमिका है? वो कह रहे हैं मुझे मालूम नहीं, उससे बात किसी ने की नहीं। माहित नाही तुमच्याकडूनच मी ऐकतोय असं स्टेटमेंट कोणाकडून ऐकलं नाही, तुम्ही माझ्या ध्यानात भर जाती त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो। साहेब गुजरात राज्यामधली निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे, तिथे मोठ्या प्रमाणात आप सुद्धा आघाडीवर दिसतं, तिथल्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य कराल आणि राष्ट्रवादीने या अवस्थेची काय भूमिका घेतली? मी काही माहिती घेतली नाही, मी आजच पहिल्यांदा बाहेर आलो घराच्या आणि त्यामुळे गेले काही दिवस माझं त्या सगळ्याशी अजिबात कॉन्टॅक्ट नसतो। पवार सर जो श्रद्धा वालकर महाराष्ट्र की लड़की थी उसका खून हो गया, उसके टुकड़े किए गए, हालांकि ये अराजनीतिक विषय है लेकिन उस पर भी अब राजनीति होते दिख रही है, इसे लव जिहाद कहा जा रहा है। मुझे मालूम नहीं जा रहा, मगर आज हमारी पार्टी के एक इंटरनल मीटिंग हुई, इसमें कुछ इश्यूज चाहे राइजिंग क्राइसिस का इश्यू हो चाहे बेरोजगारी का इश्यू हो, वैसे देश में महाराष्ट्र में महिलाओं के ऊपर अत्याचार जो एक नंबर बढ़ रहा है, इस बारे में भी हम लोग चिंतित है। इस बारे में कुछ प्रोग्राम करना, किस तरह से करना, इसमें अगले हफ्ते फिर हम बैठकर हमारी नीति तय करने वाले हैं, मगर ये इशू एकदम सीरियस है, ये नजरअंदाज नहीं कर सकते। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भी आरोप लगा रहे हैं कि उस समय श्रद्धा वालकर ने जो लेटर लिखा हुआ था उस सरकार को, तब अगर उस पर जांच होती तो आज वो बच जाती। आज जो कुभा में बताए ना, पहले क्या हुआ इसके बारे में बताने के लिए, ये आज होम मिनिस्ट्री आज इनके पास, आज उन्होंने ध्यान देना चाहिए। सर विदर्भ वेगा विदर्भा संदर्भात मागणी वाढलेली आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये वेगळ्या राज्यासाठी देखील मागणी केली जाते। मराठवाड्यामध्ये वेगळ्या राज्याची मागणी कुणी केलेली माझ्या कानावर नाही, मी पहिल्यांदाच तुमच्याकडनं ऐकतोय। वेगळ्या विदर्भाच्या संबंधी मागणी लोक करत असतात, पण आमची भूमिका त्याच्यात स्वच्छ आहे की या संबंधी लोकांना हवायचे लोकांनी स्वच्छ करावं आणि लोकशाहीमध्ये मतपेटीच्या सहरी मत व्यक्त करण्याचा अधिकार अनेकदा मिळत असतो, त्या दृष्टीनं कुणी काही केलं त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल। सर लास्ट प्रश्न, राज्यातील साखर कारखान्याचे फायलिंग झोन जे आहे ते 25 किलोमीटर वरून 15 किलोमीटर पर्यंत आणण्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडनं आहे आणि याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? याचा काही फार परिणाम होणार नाही, या गोष्टी आम्ही आधी करतो सर। चला।
तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवरती शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यासोबतच राज्यपालांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानाचाही त्यांनी निषेध केलेला आहे. अशा व्यक्तीकडे मोठी जबाबदारी देणं योग्य नाही असं शरद पवार म्हणतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.